गवान कोपरीतील मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ गुरुवारी मोठ्या उत्साहात झाला. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशर भगत यांनी दीपप्रज्वलन करून या क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ केला. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थी खेळाडूंना क्रीडा स्पर्धांसाठी शुभेच्छा देऊन आयोजकांचे कौतुक केले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण कोपरीतील मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात गुरुवारी क्रीडा महोत्सवाचा शानदार समारंभात शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, संचालक वसंत शेठ पाटील, विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, विजय घरत, स्नेहलता ठाकूर, जयश्री कोळी, रामदास ठाकूर यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. मुख्याध्यापिका नम्रता न्यूटन, पर्यवेक्षक अरुण जोशी, गौरी देशपांडे, भरत जितेकर आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते 50 मीटर धावण्याच्या स्पर्धेतील यशस्वी क्रीडापटूंना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि संस्थेचे अध्यक्ष अरुणशील भगत यांनी आयोजकांचे कौतुक करून विद्यार्थी तसेच क्रीडा स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. त्या संस्थेबद्दल जर आपण म्हणायला गेलो तर आज इथं आल्यानंतर आमचा ऊळ अभिमानाला भरून येतो. 1992 साली जेव्हा ही संस्था चालू केली, या ठिकाणी शाळा चालू केली, त्या ठिकाणी आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी याच्यामध्ये सहभागी होतो. रामसिंग ठाकूर साहेबांनी निर्णय घेतला का या ठिकाणी इंग्रजी माध्यमाची शाळा चालू करायची आणि आज बघता बघता या छोट्यास रुपकाच वटवृक्ष झालेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. ही संस्था, ही जनावरबद्दल संस्था जी आहे, ही फार मोठी संस्था झालेली आहे आणि म्हणून हे सर्व बघत असताना आम्हाला अभिमान वाटतो या संस्थेचा आणि या संस्थेमध्ये काम करणाऱ्या सर्व शिक्षकांचा, सर्व संचालक मंडळाचा, ज्यांचं सतत सहकार्य या संस्थेच्या मध्ये नेहमी असतं. आणि म्हणून आपण विद्यार्थी मित्रांनो, आपलं नाव आज महाराष्ट्रामध्ये गेलेलं आहे पण देशामध्ये आपलं नाव क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून कसं जाईल या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी एक खेळ खेळलं पाहिजे.